नमस्कार फ्रेंड्स, चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते। चाफा, ताम्हण, सोनमोहर, नीलमोहर यांच्या साथीने पिवळ्या धमक फुलांच्या लढीने भरलेल्या बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखाच। बहावा, कुणी टांगले हे मनोरे सुखाचे, जया पाहता हर्ष होई मनी। तिला सोसवे ना उन्हाचा उमाळा, मिळे शांतता या बहाव्यातुनी। बहावा कसा हा उन्हाचाच बहरे, जणू या उन्हालाच फुलती तुरे। धरेची किती काहिली शीत झाली, तिने पाहिले रूप हे साजिरे। नव्याने बहावा असा भेटला की, जसा भेटला राधिकेला सखा। जरी गोकुळी डोह भरला सुखाचा, तरी अंतरी हा बहावा सखा, तरी अंतरी हा बहावा सखा। सौ दीपाली ननावरे। नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे। मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने। बहावा सदाहरित तसेच वर्षावनत आढळणारी पांझडीची भारतीय वनस्पती। कॅशिया फिस्टुला हे त्याचे शास्त्रीय नाव त्याच्या शेंगेवरून पडलेले आहे। फिस्टुला म्हणजे पोकळ नळी। या दंड गोलाकार लांबलचक शेंगेतल्या गाभूळलेला चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले अगदी आवडीने खातात। यावरूनच याला इंग्रजीमध्ये पुडिंग पाईप ट्री असेही म्हणतात। याच मऊगरात त्याची बी दडलेली असते। साधारणपणे 20 ते 60 फुटापर्यंत उंची असणाऱ्या बहाव्याच्या खोडाचा रंग पांढरट असतो। बहाव्याला पिवळ्या रंगाची फुले येतात। प्रत्येक फुलाला 5 पाकळ्या असतात। पिवळ्या रंगांचे जमिनीकडे झुकलेले फुलांचे घोस जणू पिवळ्या रंगांचे झुंबर किंवा दिवाळीतल्या कंदिलाप्रमाणे किंवा अगदी सोन्याच्या आभूषणांप्रमाणे झाडाला लटकलेले दिसतात। फुलांच्या सोनेरी रंगांमुळे हा वृक्ष गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखला जातो। फुलांच्या गुच्छात कळ्या आणि फुले अशी दोन्ही पाहायला मिळतात। फुलांच्या पाकळ्या वाळवून त्याच्यापासून पिवळा रंग तयार करता येतो। या पाकळ्यांना मंद सुगंध असतो, जो रात्री बहाव्याच्या झाडाखाली गेला तर मंत्रमुग्ध करतो। याचा पिवळा रंग मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतो। कॉमन इमिग्रंट नावाचे फुलपाखरू बहाव्याच्या पानावरच अंडी घालते आणि बहावा हीच त्याची खाद्य वनस्पती आहे। याच्या सुंदर पिवळ्या फुलांमुळे याची शोभेची वनस्पती म्हणूनही लागवड केली जाते। दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना सोन्याचे म्हणजे वैभवाचे प्रतीक म्हणतात। त्याला कनिपू असे म्हणतात। विशूच्या सणाला अय्यप्पाच्या पूजेची आरास घरातील सौभाग्य संपत्ती सोबतच बहाव्याच्या फुलांनी केली जाते। विशू म्हणजे मल्याळी लोकांचा नव्या वर्षाचा आरंभ। महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण तसेच केरळ या राज्याचे राज्यफूल बहावा। भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट देखील काढलेले आहे। थायलंडमध्ये याला राजवृक्षाचा दर्जा आहे। बहाव्याचे फूल हे थाई संस्कृतीचे निदर्शक मानले जाते। बहावाच्या पानांचा रंग गडद हिरवा असून ती संयुक्त प्रकारची असतात। ग्रामीण भागातील शेतकरी पाऊस लवकर येणार की उशिरा याचा अंदाज बहाव्याच्या फुलण्यावरून घेतात। बहावा फुलला की साधारण 60 दिवसांनी पाऊस पडतो, म्हणूनच याला नेचर इंडिकेटर असेही म्हणतात। तसेच शॉवर ऑफ द फॉरेस्ट असेही त्याला संबोधले जाते। बहावा हा त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या आयुर्वेदिक उपयोगांमुळे जवळजवळ 25 प्रकारच्या नावांनी ओळखला जातो आणि प्रत्येक नावामागे एक गोष्ट देखील दडलेली आहे। मराठीमध्ये बहावा, कर्णिकार, पावा, भावई, अमलतास अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हिंदीमध्ये अमलतास किंवा सियार की लाठी, बंदर लाठी म्हणजेच
माकडांचा आवडणारं खाद्य म्हणून ओळखला जातो. पहावाच्या झाडांच्या शेंगांचा मुख्यतः उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. रोगांचा नाश करणारा म्हणून बहाव्याला आरगवध असे नाव मिळाले. याच्या शेंगांची पूड रेचक असल्याने बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांसाठीही वापरली जाते, त्यामुळे त्याला आरेवत असेही नाव पडले. विविध व्याधींचा नाश करणारा म्हणून व्याधीवत, मानवाचे कल्याण करणारे फळ देणारा म्हणून याला शंपाक असेही म्हणतात. हा वृक्ष आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यकारक असल्याने त्याला आरोग्यम असेही म्हणतात. याची शेंग गुणकारी असल्याने त्याला आरोग्य शिंबी हे नाव मिळाले. तर या झाडाच्या वर्णनामुळे त्याला सुवर्णक म्हणजे सोनेरी रंगाचा, स्वर्णांग म्हणजे सोनेरी काया असणारा, स्वर्णभूषण म्हणजे सोन्याच्या दागिन्याप्रमाणे फुले असणारा, स्वर्णध्रुव म्हणजे सोनेरी वृक्ष, कृतमाल म्हणजे फुलांच्या माळा धारण करणारा, दीर्घ फल म्हणजेच लांबलचक फळ असणारा, चतुरगुल म्हणजेच दोन पानात चार बोटांचे अंतर असणारा, अशा विविध नावांनी हा ओळखला जातो. हा वृक्ष मूळ या मातीतील असल्यामुळे त्याला अशी अनेक संस्कृत नावे देणे स्वाभाविकच आहे. बघितलं फ्रेंड्स, अशी विविध नावे परिधान करणारा हा बहावा फक्त आपल्यालाच नाही तर कीटकांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी पडणारा आणि भावणारा. केवळ नेत्रसुखच नाही तर शरीरातील विविध व्याधींपासून संरक्षण करणारा हा बहावा तुम्हाला आवडला ना? तुम्हाला त्याचं अजून काही वेगळं नाव माहिती आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ही माहिती आवडली असल्यास आपल्या आप्तजनांबरोबर आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या विविध व्हिडिओंची माहिती लगेच कळेल. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.